तर संजय निरुपमांनंतर आता वायकरांच्या उमेदवारीला देखील मनसेनं विरोध केलाय. मनसे नेत्या शालिनी ठाकरेंकडून वायकरांच्या उमेदवारीला विरोध करण्यात आलाय. निरुपमांचा महाराष्ट्र दोही तर वायकरांचा भ्रष्टाचार असा उल्लेख ट्विटमध्ये करण्यात आलाय. मुंबई उत्तर पश्चिम मधून सेनेकडून वायकरांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मनसेला धनुष्यबाणावर लढायला सांगणाऱ्यांना उमेदवार आयात करण्याची नामुष्की ओढवली आहे. तर उत्तर पश्चिम मुंबईतून अद्याप शिवसेनेकडून कोणताही उमेदवार दिला गेलेला नाहीये. संजय निरुपम आणि रवींद्र वायकर यांच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे. रवींद्र वायकर यांना उमेदवारी मिळू शकेल अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे. मात्र यापूर्वी मनसेनं संजय निरुपम यांच्या उमेदवारीवर आक्षेप नोंदवला. त्यापाठोपाठ आता रवींद्र वायकर यांच्या उमेदवारीवर सुद्धा मनसेनं आपला आक्षेप नोंदवत त्याला विरोध केलेला आहे. संजय निरुपमांचा महाराष्ट्रद्रोही तर वायकरांचा भ्रष्टाचारी असा उल्लेख करत मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी ट्विट करत अशा प्रकारचे उमेदवार दिले जाऊ नयेत अशा अर्थाचं ट्विट त्यांनी केलेलं आहे. उत्तर पश्चिम मुंबईमधून संजय निरुपमांनंतर आता वायकरांच्या उमेदवारीला देखील मनसेनं विरोध केलेला आहे. आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्यासोबत आहे. दिनेश, काय अधिक माहिती आहे? बघा, आपण याआधी बघत होतो की उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना युबीटीनं आपला उमेदवार जाहीर केलेला आहे. त्यानंतर अजूनही महायुतीकडून विशेषतः शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवार जाहीर झालेला नाही. यापूर्वी संजय निरुपम यांचं नाव आघाडीवर होतं, पण आता जी माहिती मिळते आहे रवींद्र वायकर यांना या मतदारसंघात उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्या सगळ्या घडामोडींवर मनसेतून प्रतिक्रिया व्यक्त होते आहे. याआधी सकाळी जी बातमी आली होती की संजय निरुपम यांच्या उमेदवारीला मनसेनं विरोध केलेला आहे, मनसे कार्यकर्ते संजय निरुपम यांच्यासाठी काम करणार नाही अशी भूमिका मनसेकडून व्यक्त करण्यात आली होती, पण आता यातले अपडेट्स असे आहेत की रवींद्र वायकर यांच्या भूमिकेलाही मनसेचा विरोध आहे. स्वतः मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी समाज माध्यमांवर ती भूमिका मांडली आहे आणि त्यांनी ट्विटवर अत्यंत गंभीर अशी टीका केलेली आहे. संजय निरुपम यांचा शालिनी ठाकरेंनी महाराष्ट्र द्रोही असा उल्लेख केला आहे, तर रवींद्र वायकर यांचा भ्रष्टाचारी असा उल्लेख केलेला आहे आणि मनसेला धनुष्यबाण चिन्हावर लढायला सांगणाऱ्या दुसऱ्या पक्षातून उमेदवार आयात करण्यात आल्याची नामुष्की ओढवणार आहे असं काही टीकेत त्यांनी आपल्या समाज माध्यमांवरील टीकेत हे केलेलं आहे. पण मनसेनं मोदींना बिनशर्त पाठिंबा जरी जाहीर केला असला तरी महायुतीत पाठिंबा देताना मनसेचीही वेगळी भूमिका पाहायला मिळते आहे. विशेषतः उत्तर पश्चिम मध्ये संजय निरुपम आणि रवींद्र वायकर यांना कुठल्याही परिस्थितीत पाठिंबा देणार नाही, त्यांचं काम करणार नाही अशी टोकाची भूमिका मनसेकडून घेतली गेली. धन्यवाद दिनेश दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.